अनंत प्या आनंदी रहा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवेरी येथील मंगेश बाबी गावडे यांची सद्गुरु नर्सरी ही सर्वात जुनी नर्सरी असून या भागातील प्रसिद्ध व दर्जेदार अशा प्रकारची कलमे पुरवणारी नर्सरी आहे। 1996 पासून तब्बल 28 वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणाऱ्या सद्गुरु नर्सरीचे मालक मंगेश गावडे यांच्या खडतर जीवनावर टाकलेला हा प्रकाश शोध। मंगेश बाबी गावडे यांचा जन्म गोवेरी सारख्या एका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला। वडील कैलासवासी बाबी गावडे या भागातील एक प्रगतशील शेतकरी होते। मंगेश गावडे यांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। 1996 साली गोवेरीत आपली छोटीशी सद्गुरु नर्सरी सुरू केली। गोवेरीतच भरपूर नर्सरी आहेत, पण आरोलकर यांनी या भागात पहिली नर्सरी उभारली। या ठिकाणी मंगेश गावडे हे कामाला जात होते। नर्सरीतील कलमे बांधण्याची कला त्यांनी तेथेच शिकली। त्यानंतर त्यांनी स्वतःचा नर्सरी व्यवसाय सुरू केला। 2004 मध्ये मंगेश गावडे यांचं लग्न झालं। त्यांच्या पत्नी ममता देखील या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागल्या। अतिशय काबाड कष्ट करून या दोन्ही दाम्पत्यानं सद्गुरु नर्सरी नावावर पास आणली। नमस्कार, मी भरत केसरकर, कोकण सात लाईव्ह मध्ये स्वागत आहे। मी आहे गोविरी येथील एमबी गावडे यांच्या सद्गुरु नर्सरीमध्ये। मंगेश गावडे यांची नर्सरी, मात्र एमबी गावडे यांची सद्गुरु नर्सरी प्रसिद्ध आहे। या नर्सरीमध्ये आपण सगळी झाडं आहेत, कलम तयार झालेले आहेत। यावर्षीचा 2022 पावसाळ्याचा सीजन जो आहे, यासाठी जी कलमं तयार आहेत, आंब्याची कलमं आहेत, काजूची कलमं आहेत, याशिवाय फुलांची, विविध फुलांची कलमं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि प्रसिद्ध अशी ही सद्गुरु नर्सरी आहे। कित्येक वर्ष जे आहेत हे गावडे ह्या नर्सरी व्यवसायामध्ये आहेत। आपण एमबी गावडेंकडे जातोय, आता ते नूतन सोसायटीचे चेअरमन झालेले आहेत। गावडे साहेब, काय सांगाल? पहिल्यांदा खूप खूप स्वागत तुमचं कोकण सात लाईव्ह चॅनलमध्ये। किती वर्ष या व्यवसायामध्ये तुम्ही आहात नर्सरीच्या? सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हचं म्हणजे तुम्ही जे आलात त्यांचे सदस्य, हां, तर त्यांचे मी स्वागत करेन, त्याच्याबरोबर आभार मानेन। कारण ह्या छोट्याशा गावामध्ये, दुर्गम भागामध्ये असे येऊनसुद्धा तुम्ही जे आमची इकडे हे घेण्यासाठी, मुलाखत घेण्यासाठी आलात, म्हणून तुमचं मी हे करतो, स्वागत करतो आणि आभारही मानतो। तर आम्ही ह्या व्यवसायामध्ये कसे आलो की सुरुवातीला बाबी सुखाजी गावडे या हे माझे वडील आहेत, मग त्यांच्या नावावर ते खातं होतं। मग त्यावेळी सुरुवातीला शासनाची विविध पद्धती त्यांची योजना होती, एक फलोद्यान, मृदुसंधारण आणि टी एन व्ही अशा तीन प्रकारच्या योजना होती। त्यामध्ये आम्ही 1991 लागवड केली, 91 त्या लागवड केल्यानंतर त्याच्यातून काय मिळतं, कसं मिळतं, आपण कसं पुढे जाऊ शकतो, त्याच्यानंतर आमची ही लायसनकडे घेऊन नर्सरीकडे जाण्याचा आमचा ओघ निघाला। म्हणजे खरं म्हटल्यानंतर आमची झाडं लागली, त्याच्यातून आपण पुढे समृद्धीकडे जाऊ शकतो ह्या व्यवसायामार्फत, असं तर आम्ही धोरण करून आम्ही त्या व्यवसायामध्ये आलेलो आहोत। तिथून आम्ही लायसन आमचं 96 घेतलेलं आहे। याच वर्षी 2004 मध्ये मंगेश यांचे वडील कैलासवासी बाबी गावडे यांचं निधन झालं। वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मंगेश यांच्यावर येऊन ठेपली। त्यांनी कुटुंबाला धीर देत आधारस्तंभ म्हणून उभे राहिले। यात त्यांची मुलगी तनया, मनस्वी, पूर्वा यांनी वडिलांना नर्सरीमध्ये मोलाची साथ दिली। मंगेश गावडे यांचे तब्बल 30 जणांचं कुटुंब आहे, परंतु त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्याला कुठल्याच बाबतीत कमी पडू दिलं नाही। 2022 मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता। शेतीबरोबरच त्यांना समाजकारण व राजकारणाची प्रचंड आवड होती। गावातील सर्वच राजकीय पक्षांचा ते नेहमी आदर करतात। माडियाची वाडी सोसायटीच्या निवडणुकीत ते उभे राहिले होते व निवडून सुद्धा आलेत। निवडून आल्यानंतर ते आताच या सोसायटीचे चेअरमन झालेत। शिवाय गोवेरी शाळा नंबर 2 व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत। तसंच श्रीदेव सत्पुरुष देवी बराडी बिगर शेती मर्यादित पतसंस्था गोवेरी या पतसंस्थेवर ते संचालक म्हणून कार्यरत आहेत। शेतीची प्रचंड आवड असलेल्या मंगेश गावडे यांनी आपली पत्नी व मुलं व कुटुंब यांच्या जोरावर मेहनतीने सद्गुरु नर्सरी नावावर पास आणली। या नर्सरीत उपलब्ध सर्व प्रकारची आंबा, काजू, चिकू, कालीपती, भांडवली जातीचे नारळ रोप, निरफणस, शिरवडे फुल, पटमोगरा, सर्व प्रकारची जास्वंद, नागचाफा, सुपारी, मंगला, सुमंगलम आदी कलम उपलब्ध आहेत। 96 घेतलेल्या तिथून वेगवेगळ्या प्रकारची आंबा, काजू, सगळ्या प्रकारची आंबा आणि काजू, म्हणजे 1 म्हणा काजू, 4, 7, 9 अशा प्रकारची सगळी कलमं बनवतो। तशीच आंब्याची सुद्धा सगळी कलमं बनवतो। त्याचबरोबर आमच्याकडे सुपारी 2-3 जातीची आहेत, एक सुमंगल, मंगल,
श्रीवर्धन अशा प्रकारचे सुपारी आहेत, आणि हे सुपारी असे आहेत हे लोकलचे नाही आहेत पण रेग्युलर धरणारे आहेत, आणि ते आम्ही ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लावली आहेत झाडं तिथे आम्ही जाऊन बघितलेले आहे, आणि त्याचं बी बियाणं करून आम्ही ती तयार केलेली आहेत. आणि आपली सुपारी जी आहे तो त्याचा डिस्टन्स जास्त असतो म्हणजे ते हे सुपारी घेण्यासाठी, आणि ह्याचा कमी असतो त्याच्यामुळे हिची वाढसुद्धा कमी असते. आपली लोकलची आहे ती फास्ट सुपारी वाढत जाते, ही वाढत नाही, कमी उंचीवर त्याला शिपटे येतात म्हणजे सुपारीचं, आणि त्यामुळे ही सुपारी चांगली आहे लावण्यासाठी. आणि आम्हीसुद्धा ती विठ्ठला वगैरे आम्ही चांगली चांगली जाती लावून ते लोकांना कसे विकसित करता येईल, लोकांना कसा चांगला फायदा होईल अशा प्रकारचे आम्ही विकसित करून ते जाती लावलेले आहेत, त्याचा लोकांना फायदा आम्ही करून देणार आहोत. माटीला आपण शरवडा बांधतो गणपतीच्या, बघा ती झुंबड असते लोकांची बाजारपेठेत, मग त्याचीसुद्धा आम्ही तो लक्ष विचारत घेऊन नाही आम्ही तेसुद्धा कलमं बनवली आहेत. 125 रुपये त्याचा रेट ठेवलेला आहे, मोठ्या बॅगमध्ये आहेत आणि तुम्हाला त्या दिसतील म्हणजे तयार वगैरेसुद्धा झालेली आहेत. त्यानंतर नागचापा म्हणजे स्त्री म्हटल्यानंतर फुलाकडे ओढली जाते आणि नागचापा म्हटल्यानंतर तिला वासही व्यवस्थित असतो, तीसुद्धा आमच्याकडे कलमं आहेत. त्यानंतर आम्ही चिकवाची, ह्या वर्षीपासून आम्ही चिकवाची कलमं बनवलेली आहेत, कारण गोवेरीत सांगायचं झालं तर गोवेरी एवढ्या एरियात जेवढे नर्सरी खूप आहेत पण एकाही नर्सरीकडे चिकवाची झाडं नाही आहेत, तो आम्ही आता साईट आपला विचारत घेऊन आम्ही ती कलमं बनवण्यास सुरुवात केलेली आहेत. ह्या वर्षी माझ्याकडे 10 ते 12 हजार कलमात चिकवाची आहेत. अजून काय काय जे आहेत ही रोपं तुम्ही विकताय? अजून म्हणजे वेंगुर्ला 4 काजूपैकी, त्याच्यानंतर आम्ही ही आता शेरवड्याची कलमं बनवलेली आहेत, त्यानंतर आम्ही आंब्याचे सगळे जातीचे कलमं बनवलेले आहेत, त्यानंतर आमच्याकडे वेगवेगळे मिरचीचे आम्ही रोप बनवले आहेत. त्याच्यात तुम्ही फोटो मारल्यानंतर आणि बघितल्यानंतर कशी त्याची म्हणजे ह्या मिरचे लागलेत ते पण लक्ष देईल तुमच्या, कारण त्याचे आम्ही अर्धे सुपारी काढलेले आहेत ह्या मिरच्या, असे सुद्धा आमच्याकडे त्या जाती आहेत. साधारण दर काय आहेत दर काय आहेत रोपांचे? रोपांचे आता काजू आहे ते मोठी बॅग आहे ते 70 रुपयापर्यंत बसेल, लहान बॅग आहे तिचा 60 रुपये रेट आहे. आता चिकवाची कलम आहे ती 80 रुपये, त्यानंतर सुपारी आहे ती 50 रुपये, मोठी बॅग आहे ती 50 रुपये, आणि बारीक बॅग आहे ती 40 रुपये, अशा पद्धतीने त्यांचा रेट राहील. किती वर्ष व्यवसाय आहात या? आमचं 96 लायसन आहे, 96 पासून जर आपण हिशोब घातला तर साधारण 25 ते 27 वर्ष आम्ही ह्या व्यवसायात आहोत. सीझन केव्हा सुरू होतो हा विक्रीचा? ना विक्रीचं सीझन म्हणजे आज सध्या आमच्याकडे बुकिंग चालू आहे कलमांची, म्हणजे चांगली कलमं लोकांना मिळण्यासाठी किंवा वेळेत कलमं मिळण्यासाठी, मग लोकांनी सगळ्या निवडून दिल्यानंतर बाकीचा गाळ राहतो ते मिळणार नाही म्हणून आमच्याकडे लवकर आमच्याकडे बुकिंग चालू असते, आणि त्या बुकिंगनुसार आम्ही ती कलमं तशी तशी जी बुकिंग केलेली आहे तशी तशी त्यांना आम्ही पाठवत राहतो. साधारण केव्हापर्यंत ही रोपं जायला सुरुवात होतात, केव्हापर्यंत सीझन संपतो आणि कुठे पाठवता रोपं ही? आता आमच्याकडे इथे लोकल भरणारे आहेत, लोकल जे नेणारे आहेत ना ते चांगलीच झाडांची निवड करून नेतात, त्यामुळे त्यांची ओघ लवकर असते, आणि बाहेर जी जातात ना त्यांची अगोदर म्हणजे आता ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळे त्यांना फोटो वगैरे टाकून त्यांनी जे फायनल जे करतात ती रोपं ते नेतात, आणि ते बाहेर जे नेणारे आहेत ते अगोदर नेऊन ठेवत नाहीत. मग पावसाळा साधारण सुरू झाला काही एखादा इथून नेऊन धंदा जो करणारा असतो तर त्याला ठेवायला जागा असते, पण जे पाणी आहे त्याला मिळायला पाहिजे, ते पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे पावसाचा सीझन सुरू झाल्यानंतर बाहेर कलमं नेली जातात. आणि इतर लोकल आपले ना अजून साधारण 15 दिवसात कलमं न्यायला सुरू होणार लोकलवाले आहेत ते. या धंद्यामध्ये वर्षभर काम करावं लागतं आणि देखरेख घ्यावी लागते, कशी मेहनत आहे? आता ह्यांची तर सांगायचं झालं ना तर तो विषय असा आहे की मुळात हा व्यवसाय इस गोवेरीत म्हणजे आरुलकर ह्यांनी आणला काय, मग त्यांना धन्यवाद दिले पाहिजे, कारण ते इथे व्यवसाय झाल्यानंतर तिथे आम्ही कामाला गेलो, कारण मी सुरुवातीला कामाला गेलो त्यावेळी मला 3 रुपये त्यांनी दिलेले, मग त्यावेळीची परिस्थिती काय असेल ती बघा नाजूकच, तर त्यावेळी 3 रुपये दिले आणि त्या ह्या व्यवसायात त्यामुळे आम्ही जास्त ओढलं गेलो. तर तिथे आम्ही बांधकामाचं शिक्षण घेतलं, कशी कलमं बांधायची, कशी रोपं घाला उगवायची, हे सगळं तिथे शिक्षण घेतलेलं आहे. आता व्यवसाय हा सुंदर आहे पण अलीकडच्या ह्या दिवसात ना तो एकदम नाजूक बनलेला आहे. याचं कारण काही, कारण रोपाचा कलमाचा रेट आहे 60 रुपये आणि आम्ही ते प्रायव्हेट नर्सरी झाल्यामुळे खूप कमी रेटने देतात,
त्यामुळे हा व्यवसाय जवळजवळ संपत आल्यासारखा वाटतंय थोडासा। कोरोनाच्या 2 वर्षाच्या कालावधीत फार मोठं नुकसान नर्सरीत सोसावं लागलं। गेल्या 2 वर्षापूर्वी तयार झालेली तब्बल 20,000 कलम आजही पडून आहेत, त्यामुळे तब्बल 20 लाखापेक्षा जास्त नुकसान मंगेश गावडे यांचं झालंय। शासनानं मदत करावी अशी मागणी या निमित्तानं ते करत आहेत। कोरोनात आम्हाला खूप तडाखा बसला, कारण कोरोनात माझ्याकडे एक चेनगडची पार्टी आहे, एक राजापूरची आहे, एक कोल्हापूरची आहे, अशा ज्या पार्टी आहेत ना त्यांना कोल्हापुरात तर एवढं कोरोनाचं अरिष्ट होतं की त्यांना घरातून बाहेर पडायला द्यायचे नाही, आणि जर घरातून बाहेर पडायला त्यांना देत नसतील तर ते आमच्यापर्यंत कसे येणार, आणि आमच्याकडून समजा इथून आम्ही कलम समजा गाडीने पाठवून दिली असती तर त्यांना विकणंसुद्धा कठीण झालेलं, कारण काही पार्टीनं आम्ही फोन केला आम्ही इथून तुम्हाला कलम पाठवून देतो तुम्ही तिथे उतरून घ्या आणि हे करा, कारण गिरायकांना रस्त्यावर येतात येत नव्हतं त्या कोरोनाच्या ह्याच्यात, आणि त्यामुळे माझी 2018 आम्ही कलमं ठेवलेली 19, 20 आणि 21 हे साधारण 3 वर्षाचा पिरियड कोरोनामध्ये गेल्यामुळे माझ्याकडे कलमा आता तुम्ही फोटो मारून घ्या त्या कलमांचा, ती कलमं माझी 20,000 पडून आहेत गेल्या वर्षी। हां 2 वर्षाची कोरोना आहे, आणि आता ती कलमं शक्यतो कोण घेणार नाही, कारण कलमाची ग्रोथ असते, कलमाची शायनिंग असते, ती जसं 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 वय वाढत जातो तसं तसं संपत जातो, त्यामुळे ती कलमं गिरायक लावताना हे करत नाही, म्हणजे रिजेक्ट करतात ती कलमं, आणि त्यामुळे आमचं अतिशय नुकसान झालेलं आहे। किती लाखाचं नुकसान आहे आता? ती जर कलमं आम्ही 100 रुपयांनी देत होतो, कारण 2 वर्ष त्याचं मेंटेनन्स ठेवून का ना 100 रुपयांनी द्यायचं, आता 20,000 म्हटल्यानंतर जवळजवळ 20 लाख रुपये नुकसान त्याचं झाल्यासारखं आहे। कसं नुकसान शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? नाही शासनाकडून निश्चित आहे, कारण शासन कसा शासन उभं म्हणजे आम्ही सर्वच मिळून शासन आहे, पण अशा ह्यांना जेव्हा नर्सरी उद्योग जो आहे त्याच्यासाठी माणसं लागतात, एवढ्या मोठ्या ह्या धंद्याला 20 माणसं लागतात, म्हणजे 20 माणसांचं कुटुंब आम्ही पोसतो। एक माणूस नर्सरी उघडतो किंवा त्याच्यातून कलमरूपं उगवतो, ती कलमं बाहेर विकतो, आणि त्याच्यातून येणारे पैसे आपलं स्वतःचं कुटुंब आणि उर्वरित 20 कुटुंब अशी जवळजवळ 21 कुटुंब तो त्यांचा उदरनिर्वाह कायम करतो। मग अशा कुटुंबांच्या पाठीमागे ह्या शासनाने राहिलं पाहिजे, त्यांना समजा 20 लाख नाही पण निदान 1-10 लाख तरी त्यांना कसे देता येईल ह्याचं खरोखरच ह्या सरकारने बघितलं पाहिजे, तरच नाहीतर आम्ही उद्ध्वस्त व्हायला आलो आहे ना। ही कलमा जर 20,000 कलमा टाकून द्यायची वेळ आली तर आम्ही कसे उभे राहणार, हा तर प्रश्न आहे आमच्याकडे। आमदार खासदार येतात, मंत्री वगैरे या संदर्भात काय मदत करतात? नाही आमदार खासदार येत आहेत, म्हणजे रस्त्याची समजा रस्ता बांधायचा असेल, पाण्याचा विषय असेल किंवा अन्य कुठचा विषय असेल। नर्सरी बाबतीत नाही, नर्सरी बाबतीत ना आम्ही त्यांच्या कानावर घातला हा विषय, निदानपेक्षा आम्ही कुठेतरी ती लागवड तुम्ही करा, कुठेतरी ओसाड गाव झाला असेल पाण्याखाली गेलेला आहे काय गेला तिथे आमची ही झाडं लावा, आणि निदान आमचा निदान प्रोग्रॅम हो जो खर्च झाला तेवढा जरी आमचा निघाला तरी ठीक आहे, पण त्याच्यातून काय झालं नाही। यावर्षी काय लागवड केली? ह्यावर्षी नाही, म्हणजे माझी एक अपेक्षा राहील ही कलमं त्यांनी तरी घालवायची, म्हणजे आता जवळजवळ कोरोना जवळजवळ संपत आलेला आहे, यांना तरी काय तसं प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतं, म्हणजे आम्ही आमच्या परिणिती झाडं आम्ही घालवू शकतो, पण जुनी झाडं आहेत ना ती शासनानं काहीतरी करून ती घालवायला पाहिजे। मग निधून आमचा रोपं उगवण्यापासून बांधण्यापासून ती रोप तयार करण्यापर्यंत जो खर्च आहे तो जरी निघाला तरी आम्हाला बस आहे। 2 वर्ष झाली पुन्हा त्याला खर्च आला ना पाणी हो पाणी घालणं हे घालणं म्हणजे माणसाची मैन पॉवर हा विषय आलाच ना त्याच्यात। काय सांगाल किती कलम अशी आहेत जी पडलेली आहेत? 20,000 कलम माझ्या एकाच्या नर्सरीमध्ये आहेत। सगळी काजूची आहेत? काजूची आहेत। काय सांगाल यावर्षी सीझन चांगला जाईल का, किंवा तुमचे जे ग्राहक जे बघतायत त्यांना काय कोकणसाथ लाईव्हच्या माध्यमातून काय सांगाल, कसं आव्हान करणार खरेदीसाठी? आता खरेदीसाठी म्हणजे कसं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं 20 लाखाचं माझं नुकसान आहे, आणि 20 लाखाचं नुकसान बघितला तर तो व्यावसायिक उभा राहील असं काय वाटत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला मी असं एक सांगेन आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही लावणाऱ्या गिरायकांका हे शेतकरी उभा राहण्यासाठी तुम्ही ते कलमं नेऊन तुमच्या बागेत लावून त्यांना मिनिमम जो काय आहे तो तुम्ही दिला पाहिजे, याचं कारण सांगतो, कारण 20 कुटुंब आम्ही जगवतो, 20 कुटुंब जगवतो म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या माणसाला 5-5 जरी माणसं धरली तरी 20×5 100 म्हणजे 100 माणसं आम्ही जगवतो, कारण आमच्याकडे काम करणार आमच्याकडसून मिळणारा पगार तो आपल्या कुटुंबांना वेगवेगळ्या आणण्यासाठी तो वापरणार, म्हणजे ती कुटुंब जगणार, त्यासाठी जर आम्ही जगलो तर ही कुटुंब जगणार,
आणि कुटुंब जगलं तर सगळं जगणार, कारण शासन हे कसं तुम्ही आम्ही सगळे मिळूनच शासन आहे, त्यामुळे शासनसुद्धा याच्यात लक्ष घालून ती कलमं आमची कशा पद्धतीने जातील, कुटेहोरांना शेतकऱ्यांना देऊन ती लावता येतील, हा सुद्धा ते शासनाने ह्याच्यात काहीतरी म्हणून हे केलेलं पाहिजे, कारण आमच्या गोवेरीत नाही म्हटलं तरी 100 नर्सरी आहेत. कमी दराने विकतात? हां, कमी दराने नाही, कमी दराने विकता येत नाही, कारण मिनिमम त्याचा जो काजू पिशवी भरणे, माती घालणे, ती मातीसुद्धा घालायलासुद्धा विकत पैसे द्यावे लागतात, माती बाहेरून घ्यायची त्यालासुद्धा पैसे द्यावे लागतात. आता खतसुद्धा एवढा उच्चांक झाला, जो 7 रुपयांना खत मिळायचं पूर्वी, सुपरला जे खत आहे ते शासनवरचे पैसे द्यायचे आणि शेतकऱ्यांना 7 रुपये किलोने द्यायचे, म्हणजे 700 रुपयात क्विंटलभर खत द्यायचं, ते आता पूर्ण पोतं 1400 रुपये दिल्याशिवाय पूर्ण पोतं गावत नाही सुपरलाचे, ही परिस्थिती झाली आहे. म्हणजे खताला पैसे घालायचे, अन्य ह्याला पैसे घालायचे, काय उदरनिर्वाह करायचे, हा प्रश्न आमच्याकडे भेटसावत चालला. सद्गुरु नर्सरीत सर्व प्रकारची कलमे उपलब्ध असून अधिक माहितीसाठी प्रोप्रायटर मंगेश बाबी गावडे गोविरी कुलकरवाडी यांना संपर्क साधावा असं आवाहन सद्गुरु नर्सरीच्या वतीनं करण्यात आलंय. माझं नाव पूर्ण आहे मंगेश बाबी गावडे, काय आता माझं शॉर्ट फॉर्म मध्ये एमबी नावाने मला सर्वत्र आजूबाजूच्या गावामध्ये ओळखतात. तर नर्सरीचं नाव सद्गुरु नर्सरी आणि माझा संपर्क क्रमांक 94-21-14-72-24. हे होते आपल्यासोबत एमबी गावडे. गोविरीतील प्रसिद्ध अशा सद्गुरु नर्सरीचे मालक आहेत आणि तब्बल 1996 त्यांनी ही नर्सरी जी आहे नर्सरी जोपासलेली आहे आणि त्याने धन्यवाद देतात आरोलकरांना, कारण आरोलकरांनी त्यांना ह्या व्यवसायामध्ये आणलं. निश्चित गेल्या कोरोनाच्या 2 वर्षामध्ये तब्बल 20,000 रोपं त्यांची पडून आहेत आणि यातून जवळजवळ 20 लाखापेक्षा जास्त नुकसान झाल्याने शासनाने मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे गोविरीतील नंबर 1 असलेली नर्सरीसाठी आजही झाडे खरेदीसाठी कलम खरेदीसाठी ग्राहकांची पसंती असलेली पाहायला मिळतात. कॅमेरामॅन हर्षलसह भरत केसरकर, कोकण सातला येऊ गोविरी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा.